झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहतात नवीन आलेला मेडिकल क्षेत्रातला कायदा पेशंटच्या म्हणजे तुमच्या आमच्या मुळावर येणार आहे का। पहिल्या दोन सेगमेंटमध्ये याच्यावर अतिशय गरमागरम चर्चा आली, काही नवीन मुद्दे उपस्थित केले होते। या कार्यक्रमाच्या आधी आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता, सर्व दवाखाने कॉर्पोरेट करणं योग्य आहे का। बघूया प्रेक्षकांचा कौल काय सांगतोय। 48% लोक सांगतात होय, तर 52% नाही। याचा अर्थ लोक अजून कन्फ्युज आहेत, लोकांना अजून या कायद्याचं गांभीर्य अथवा त्याची उपयुक्तता या दोन्ही विषयी साशंकता आहे। कदाचित या विषयावरचे अनेक कार्यक्रम केल्यानंतर योग्य ती लोकजागृती होईल आणि त्यातल्या कायद्याच्या अनेक बाजू पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपल्या समोर येतील। तिसऱ्या सेगमेंटची सुरुवात करताना मी जाणार आहे रत्नाकर महाजन यांच्याकडे, कारण दुसऱ्या सेगमेंटमध्ये सरकारवर विशेषतः ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट मनुष्यबळ विकास खात्यावर अनेक प्रकारचे ताशेरे ओढले गेले। या नेमणुका नॅशनल जी नवीन काउन्सिल स्थापन होणार आहे त्या कोण करणार आहे, हा कायदा डिझाईन करताना किती लोक असे होते की ज्यांनी स्वतः मेडिकल प्रॅक्टिस केलेली होती त्यांची दुःख या मेडिकल हा कायदा डिझाईन करणाऱ्यांना माहिती होती का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेत। रत्नाकर महाजन काय सांगाल तुम्ही? मुळामध्ये मी मगाशी ज्या अंबुमणी रामदास यांचं नाव घेतलं ते आरोग्यमंत्री होते आणि ते स्वतः दीर्घकाळ जनरल प्रॅक्टिस केलेले MBBS डॉक्टर आहेत, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळं त्यांनी या कायद्याचा प्रस्ताव तयार करत असताना वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या एक्सपर्ट्सची मतं जाणून घेतली होती। एवढंच नव्हे, तो मसुदा तयार झाल्यानंतर मगाशी जसं सांगण्यात आलं तसं 2007 तो प्रस्ताव प्रथम सादर झाल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मतं जाणून घेतलेली आहेत, याच्यावर जनसुनवाई सुद्धा झालेली आहे। त्यामुळं आता असं म्हणणं की त्यात आमच्यातलं कुणी होतं का या म्हणण्याला काही फार आधार आहे असं मला वाटत नाही। दुसरं असं की बाळंतिणीच्या व्यथा कळण्यासाठी आपण बाळंतीण व्हावंच लागतं असं नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळं दुसरा मुद्दा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची दादागिरी सर्वांवर प्रस्थापित होईल का काय, हा आहे। मुळामध्ये ह्या मंडळात कोण असतील कोण नाही याबद्दलची कायद्याची जी प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये त्याच्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ सदस्य यात असावेत ही प्रोव्हिजन त्यात आहेच आहे। त्यामुळं ती नेमणूक HRD मिनिस्ट्रीमधनं होणार याचा अर्थ कुणीतरी IAS बाबू किंवा कुणीतरी मंत्री करणार असं नाही, तर त्याची एक प्रोसिजर त्याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि ती प्रक्रिया पार पाडल्याशिवाय हे होणार नाही। शिवाय आज सगळीकडं पारदर्शकतेचं इतकं सगळीकडं गवगव आहे, तेव्हा त्यात काही जर वावगं असेल काही चूक असेल तर आपल्यासारखे पारदर्शकतेचे आग्रही लोक हे त्या त्या वेळेला गप्प बसणारच नाही। त्यामुळे सेल्फ करेक्शनची तरतूद या सर्व जणांना मिळून होणारी ही त्यात आहे। रत्नाकर महाजन यांनी अत्यंत सडेतोड उत्तर दिलेलं आहे तुम्हाला की कोणत्याही प्रकारची जबरदस्ती यात करण्यात आलेली नाही, स्वतः त्यावेळेचे मंत्री स्वतः जनरल प्रॅक्टिशनर होते, या सगळ्याचा विचार याच्यात करण्यात आलेला आहे। कुठल्या प्रकारच्या नेमणुका कशा करण्यात येतील याच्या संदर्भात कायद्यामध्ये तरतुदी आहेत। मला सांगा असं सगळं असताना या कायद्याला तुमचा विरोध असायचं कारण केवळ ग्राहकांना जास्त पैसे म्हणजे पेशंटना जास्त पैसे द्यावे लागतील म्हणून आहे का याच्यातल्या आणखीन काही तरतुदींवर तुमचा आक्षेप आहे? उदाहरणार्थ एखाद्या ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे जर एखादी गरोदर बाई गेली आणि तिला जर काही इमर्जन्सी आली तर त्याच्यावर ट्रीटमेंट देणं या कायद्यानुसार बंधनकारक आहे असं आपल्याला वाटतं? हो, सुप्रीम कोर्टाच्या कायद्यानुसार कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कुठलाही सिरियस पेशंट आला तर त्याला ऍडमिट करून घेणं आणि जी प्रायमरी केअर द्यायला पाहिजे ती देणं जरुरी आहे असा कायदा सांगतो। आणि जी प्रायमरी केअर देत असताना त्याच्यामध्ये स्टेबिलाइज म्हणून एक त्याने शब्द वापरलेला आहे, तर स्टेबिलाइजची पूर्ण व्याख्या व्यवस्थित दिलेली नाही आहे। स्टेबिलाइज म्हणजे काय, म्हणजे नुसतं स्टेबिलायझेशन करून फायदा नाही आहे, त्याच पेशंटला दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये केव्हा ट्रान्सफर करायचं कसं ट्रान्सफर करायचं आणि हे सर्व होत असताना म्हणजे मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्या पेशंटला काहीही होता कामा नाही याची पूर्ण जबाबदारी त्या डॉक्टरवरती राहणार आहे। आणि असं जसं तुम्ही आता सांगितलं की गायनेकोलॉजिस्टची केस समजा ऑफ्थॉलॉजिस्टने ऍडमिट ट्रीटमेंट दिली आणि काही जर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला तर ह्याला जिम्मेदार कोण? उद्या मग त्याचा CPAचा बडगा त्या पेशंट डॉक्टरवरती उभारणारच, हे तर काहीच नाही। पण हे सर्व करत असताना ज्या वेळेला त्याची ट्रीटमेंटची जबाबदारी त्याच्या औषधाची जबाबदारी खर्च कोण सांभाळणार आणि ते करत असताना जर काही झालं तर तोडफोड झाली तर त्याला डॉक्टरला किती प्रमाणे सिक्युरिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे या सर्व विषयी काहीच तरतूद केलेली नाहीये। त्याच्यामुळं
नुसतं पैसे वाढणार नाहीयेत पण हे सर्व विचारात घेणं जरुरी आहे. म्हणून आमचं तेच म्हणणं आहे की कायदा हा करायच्या वेळेला कायद्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या शोधून काढणं आणि त्या सॉल्व्ह करणं आमचं. कायद्यांमधल्या त्रुटींवर आपण बोलतोय. मला जायचंय डॉक्टर प्रकाश कवळींकडे. डॉक्टर, गेली 40 वर्ष आपण प्रॅक्टिस करता, मला माहिती आहे आपल्या एरियातले लोक अक्षरशः आपल्याला परमेश्वर मानतात हे मी डोळ्याने पाहिलेलं आहे. मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, या सर्व मेडिकल क्षेत्रातल्या बदलांनी त्याच्यामधल्या गैरप्रकारांनी कोणा नवीन तरुण मुलाला आपण डॉक्टर व्हावं असंही चर्चा पाहताना वाटेल का? जवळजवळ 90% मुलांना वाटत नाही. कारण हल्लीच मी एक सर्वे केला होता म्हणजे एका भाषणात, आणि मुलांना हात वर करायचं नाही, तुमच्यापैकी किती डॉक्टर व्हायला वाटतं, त्यांनी हात वर केले नाहीत. म्हणे नाही बाबा ती जागा कुठे घेणार, आम्हाला खायला पैसे नाहीत वगैरे. जर आता या सरकारला एवढं वाटत असेल का डॉक्टरनी असं वागावं तसं वागावं, गरीब शेतकऱ्याला जसे तुम्ही पैसे देता तसे डॉक्टरना दवाखाना घालताना किंवा हॉस्पिटल घालताना सबसिडाईज रेट्समध्ये इंटरेस्ट हे द्या, लोन द्या. का त्याच्या डॉक्टर झालेले गरीब असू शकतात. डॉक्टर म्हणजे श्रीमंत. या ठिकाणी आहे की शेतकऱ्यांना जशी सबसिडी दिली जाते तशी सबसिडी आता डॉक्टरांना त्यांचा व्यवसाय सचोटी न करण्याकरता द्यावी. रत्नाकरजी, मला माहिती आहे 100% तुम्हाला याच्यावर काहीतरी बोलायचंय, जरूर बोला. ती सोय ऑलरेडी आहे. गेल्या 10-12 वर्षापासून राष्ट्रीयकृत बँका वैद्यकीय व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वस्त दरानं किंवा डिफरन्शियल रेट ऑफ इंटरेस्टनं कर्ज उपलब्ध करून देते, आणि त्या सुविधेचा फायदा घेऊन आपला व्यवसाय सुरू करणारे डॉक्टर लोक मला स्वतःला माहिती आहे. रत्नाकरजी, मला एक तुम्ही सांगा की सेफ्टी स्टँडर्ड्स 15-bed हॉस्पिटलमध्ये असले पाहिजेत असं बंधन आहे, परंतु हे सेफ्टी स्टँडर्ड इतरत्र आपल्याला कुठे दिसत नाहीत. त्याही पेक्षा सुद्धा सेफ्टी स्टँडर्ड म्हणजे नेमकं काय? झी 24 तास एक पाऊल पुढे.